नारायणगाव या ठिकाणच्या हनुमान चौकात कोजागिरीच्या निमित्तानं महिलांसाठी अभय वावळ यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हनुमान चौकात यंदाच्या वर्षी दहीहंडी गणपती उत्सव नवरात्र उत्सव अतिशय सुंदर पद्धतीने उत्साहात साजरे करण्यात आले. त्याच पद्धतीने कोजागिरी देखील साजरी करण्यात आली. तरुणांना तसेच पुरुष वर्गांना दहीहंडी गणपती व इतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येतं, आनंद घेता येतो. परंतु महिलांना मात्र या सर्वच ठिकाणी आनंद घेता येत नाही. विशेषतः नवरात्रात नवरात्राचे उपवास, देवीची पूजा या सगळ्याच्यात महिला दांडियात सहभागी होतात, परंतु तितका वेळ त्यांना आनंद घेता येत नाही. यासाठी कोजागिरीनिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने नारायणगावचे सरपंच बाबू पाटे हे देखील उपस्थित होते. सर्वच महिलांनी या होम मिनिस्टर कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटलाय. संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट तसेच आशिष माळवदकर व इतर सर्व तरुण सहकाऱ्यांनी योग्य नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. ब्युरो रिपोर्ट, विग्रहर टाइम्स, नारायणगाव. जगदीश, ज्यांच्याकडे चेंडू आहेत ना मोठे मोठे, ते चेंडू तुझ्याकडे घेऊन ठेव. हा, हलू नका आता. यांच्यासाठी जास्त टाळ्या वाजवा. यांच्यासाठी मी येणार ती, मला माहिती. कसं आहे माहिती का वहिनी, नियम काय होता सगळ्यात तिसरा सांगा, तिसरा नियम काय होता? Thank you.
डोळे कान नाक डोळे कान नाक केस पाच्यांते हे सगळ्यांचं साबण सुरू आहे. अरे पायाचे अंगठे काढतात असं कसं काय वागतं तुम्हाला जरा कळलं पाहिजे काय करतोय आपण. तरी जीवन जगत असताना आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावे लागतात, चांगले निर्णय घ्या स्वतःसाठी. काय लागतं तुम्ही केस कान नाक डोळे स्वतःचे डोळे वहिनी लोकांचे डोळे बघायचे नाही. केस कान अजून यायचे उभे राहा त्यांना घेऊन जाता केवळ त्यांना तिकडे घेऊन जा जे आले त्यांना सोडणार नाही. वहिनी त्यांना बसवा फक्त मध्ये बसू नका त्यांना नाहीतर हे सुटल्या का सुटल्या काही नाहीये. हे कसं आहे माहिती का सोपं नाही नंतर सांगतो. हा आदर मिळणार आदर आपल्याला सगळ्यांना कसं पकडायचं तर असं असं वरती असे लाल मारायचे त्यांच्यासारखे मारणं का बरं त्या कुठे गेल्या त्यांना पाणी पाजा काय सुरुवात करायची. वा लवकर सुरुवात करा वेळ कमी आपल्या पळा वेळ कमी आपल्याकडे. पहिला यांच्याने काय व्हायचं दुसरा चमकडे बघा चमकडे काम करणार नाही मी चुकीचे मारताय तुम्ही चमकडे बघा फिरताय कसे तुम्ही चुकीचे फिरताय वहिनी चुकीचे फिरताय वहिनी असे 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 फिरायचे कुठे इथे नाही बघा ना तुम्ही पाचच मारा ना पाच पाच शेवटचं राहते मानाचा आहे. चला 1 2 3 4 झाले खाली समजा जवळ या पहिला हा पहिला झाला चला लवकर वहिनी दुसरा होते कम्प्लीट तिसरा चला लवकर वहिनी अरे गाणे एखादं वाजवलं तर मरण देऊ द्या कार्यक्रम आहे मला. अरे अरे फिरा वहिनी अरे बॅकग्राऊंडला काहीतरी द्या ऑपरेटरला फुकट पैसे दिलेत का काय सिम्पल जाता नाही काय अवघड आहे अवघड यांचं नाव फिरा वहिनी स्टंपने बघत राहा. हा फिरत राहा 10 नाही झाले 4 बाकी अजून मी मोजतोय अजून 3 बाकी आता फिरत स्टंपने बघा लवकर लवकर बघू लागला तुम्ही चंद्रावर आले का काय पिछे आता माझा वर इकडे माझा इकडे 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 जाऊ वहिनी 30 सेकंदाचा वेळ स्वतःच्या कपाळाला टिकले लावायच्या स्वतःच्या कपाळाला टिकले लावत असताना एकावर टिके लावायची नाही काय एकावर टिके लावायची नाही प्रत्येक वहिनी घरून एक टिके लावून आलेली बरोबर ती गुळी धरणार नाही मी ज्या 5 वहिनींच्या डोक्याला व्यवस्थित टिकले असतील पहिल्या पहिल्या स्कोर मधल्या 5 हा पहिल्या समजा 20 टिकल्या पहिल्या 5 वहिनी लावल्या बाकी त्यांनी कमी तर पहिल्या 5 जणांना फायनलला सेमी फायनलची गेम आहे स्वतःच्या कपाळाला टिके लाव. कुणाचे सगळे जास्त झाले या इकडे वहिनी या वहिनींना मिळत आहे आजचा किताब रुपाली केरळ लुटल्याचा आनंद घेतला वहिनी. वहिनी काय नाव तुमचं सविता नाईक. सविता नाईक वहिनीचं नाव लिहून घ्या आपल्या आजच्या इन्कम टॅक्स हनुमंत चौक कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आजचा लकी ड्रॉ होम मिनिस्टरचा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी या वहिनींना मिळत आहे आपल्या मंडळाच्या वतीनं 22 इंची सॅमसंग टीव्ही जोरदार टाळ्या या वहिनींसाठी रिमोट स्वतःच्या पैशांनी आणा कसा खाली यांनी 2-2 खेळ खेळले राऊंड साठी एक खेळले मग त्यांची निवड झाली यांची निवड झाली पहिल्या ग्रुप मध्ये बसत हल्ल नका बरं का बहिणी
पांचव्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देत असताना मी वहिनीला विनंती करेन, ज्यांना पाचवा क्रमांक मिळालाय त्यांचं नाव आहे, पाचव्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांना मिळालंय त्याचं नाव आहे रुपाली वहिनी निलम निखिल कांबळे, त्यांना मिळत आहे कुकर ज्ञानेश्वर आसले रास्ते वेटर्स यांच्याकडून. जोरदार टाळ्या या ठिकाणी, ज्यांना मिळत आहे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस ज्ञानेश्वर आसले यांच्या वतीने. आपल्या सर्वांची शुभ असते श्रुती वहिनी मालवतकर यांना जयंती असेल, आपण पुढे आहोत. जोरदार टाळ्या या ठिकाणी. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं तुम्ही पण सहभागी हो सर्व, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस गणेश अरविंद दिवे यांच्याकडून, कविता गणेशजी पवार यांचं जोर राम यांच्याकडून. आपण ही पुष्पलता ताई यांना विनंती करतोय. चैतन्य ज्वेलर्स दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023. दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू. चैतन्य ज्वेलर्स आपल्या हक्काची आपली पेढी, दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप. चैतन्य ज्वेलर्स मुख्य शाखा मुंजाबाद चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. ओतूर साठी संपर्क क्रमांक 98-90-25-63-45 तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे.